श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज परतीचा पाऊस लांबल्यानं जिल्ह्यात शेतीचं नुकसान आणि वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोनकर येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली गुहागर चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर असे पाच मतदारसंघ असून मतदारांची एकूण संख्या तेरा लाख तेवीस हजार चारशे तेरा एवढी आहे मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत जिल्ह्यात पाच ठिकाणी एकात्मिक तपासणी नाके उभारण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे एकशे तीस टक्के पाऊस झाला आहे तसंच एक ऑक्टोबर पासून आतापर्यंत सरासरी दीडशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे या परतीच्या पावसामुळे भात तसंच नाचणी या पिकांचं नुकसान झालं असून कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत पावसामुळे आतापर्यंत निम्म्या क्षेत्रावरचीही कापणी झालेली नाही देवरुख राजापूरसह काही ठिकाणी वीज पडण्याच्या घटनाही घडल्या चिपळूणमधल्या परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचा भराव वाहून गेला हा पाऊस रब्बी पिकांसाठी मातीत ओलावा राहण्याकरता उपयोगी ठरणार असला तरी जिल्ह्यातलं महत्त्वाचं पीक असलेल्या आंब्याचा हंगाम या पावसामुळे उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे तसंच वादळी वारे आणि पावसामुळे मच्छीमारीवरही विपरीत परिणाम झाला आहे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने घेतलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांच्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या कर्दे या गावाने कृषी पर्यटन विभागात विजेतेपद मिळवलं वेगवेगळ्या विभागांमध्ये पुरस्कार मिळवलेल्या देशभरातल्या छत्तीस गावांमध्ये महाराष्ट्रातलं कर्दे हे एकमेव गाव आहे वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरी तालुक्यातल्या पोमेंडी गावातल्या देवराईत भ्रमंती करताना युवा पक्षी अभ्यासक विराज आठले यांनी पक्ष्यांसह जैवविविधतेचं दर्शन घडवलं देवरुखमधल्या आठले सप्रे पित्रे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वन्य छायाचित्र प्रदर्शनाला साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली विविध शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते सह्याद्री संकल्प सोसायटी निसर्ग सोबती लेन्स आर्ट रेंट्री फाउंडेशन अशा अनेक संस्था आणि वनविभागाने या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं चिपळूण मधल्या चार महिलांनी सायकल वरून अयोध्येची यात्रा केली डॉक्टर अश्विनी गणपती धनश्री गोखले ज्योती परांजपे आणि रमा करमरकर या चौघी दररोज सव्वाशे ते एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतर कापून चौदा दिवसात अयोध्येला पोहोचल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी व्यवसाय सांभाळण्याबरोबरच महिला काय करू शकतात हे या चौगिरी दाखवून दिलं रत्नागिरी जिल्ह्यातली बेचाळीस गावं क्षयरोग मुक्त झाली आहेत त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी त्या ग्रामपंचायतींचा सन्मान केला संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुखमधले बागायतदार आणि सामाजिक कार्यकर्ते मदन वामनराव मोडक आणि त्यांच्या पत्नी मंजिरी या दाम्पत्याने वनवासी कल्याण आश्रमातर्फे केल्या जाणाऱ्या कार्यासाठी एक कोटी अकरा लाख रुपयांची देणगी दिली आहे देशाला पूर्वीप्रमाणेच सर्वोच्च स्थान प्राप्त करून द्यायचं असेल तर भारतीय अध्यात्माची आणि त्यातल्या भक्तीतून येणाऱ्या शक्तीची वासुदेवानंद सरस्वती यांच्यासारख्या थोर विभूतींची शिकवण पुढच्या पिढीपर्यंत नेणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केलं बडोद्यातल्या परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज प्रबोधिनीच्या पावसमध्ये भरलेल्या विसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सिंधुदुर्गातल्या माणगाव मध्ये जन्मलेल्या आणि गुजरात मध्ये गरुडेश्वरला समाधी घेतलेल्या दत्तावतारी साठ वर्षांच्या आयुष्यात संस्कृत आणि मराठी भाषेत प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली तिच्या प्रसारासाठी बडोद्यात प्रबोधिनीची स्थापना झाली असून स्वामींच्या साहित्याविषयी चर्चेसाठी अधिवेशनाचं आयोजन केलं जातं रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या दुसऱ्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा अमन तांबोळी विजेता ठरला पंचावन्न वर्षांवरच्या पुरुष गटात पुण्याचे प्रशांत तिडके तर महिला गटात सांगलीच्या योगेश्वरी कदम यांनी विजेतेपद पटकावलं मास्टर्स गटात मुंबईचा अनुप पवार विजयी झाला रत्नागिरी तालुक्यातल्या भाटे ते गावखडी या किनारी मार्गावर ही स्पर्धा झाली शारदीय नवरात्रोत्सव जिल्ह्यात उत्साहात पार पडला चारशे सत्याऐंशी ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती जिल्ह्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तसंच माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं